जळगाव जिल्ह्यामधले कार्यविस्तारनं सर्वात मोठी अशी बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या 18 च्या 18 जागा निवडून आल्या. खोक्या संस्कृतीवर या ठिकाणी विजय मिळवला. शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, व्यापाऱ्यांनी आमच्यावर या ठिकाणी विश्वास दाखवला. मोठ्या प्रमाणावर दबाव तंत्राचा वापर केला, मोठ्या प्रमाणावर खोक्यांचा वापर केला गेला. लोकांनी या सर्वांना प्रलोभनाला झुगारून या ठिकाणी आम्हाला बहुमतानं नव्हे तर सर्वच्या सर्व जागांनी निवडून दिलं. त्याबद्दल मतदारांचे मी आभार मानतो आणि जो विश्वास व्यक्त केला त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. नाही, गेले 25 वर्ष झाले ही कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्याकडे आहे आणि आता 5 वर्षासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या ताब्यामध्ये परत दिलेली आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव पद्धती सुरू करणं आणखी मोठ्या प्रमाणावर आणि या ठिकाणी केळी आणि कांदा याचंही मोठं पीक आहे तर केळीच्यासाठी काही व्यवस्था करणं आणि काही गोडाऊन सेलिंग प्लॅन यासाठी नव्यानं आणखी काही निर्मिती करणं वगैरेसारखे व्यवसाय काही सुरू झाले पाहिजे, लिलाव मोठ्या प्रमाणात सुरू झाला पाहिजे असा प्रयत्न आमचा राहील. महाराष्ट्रभरामध्ये पाहिलं तर महाविकास आघाडीला प्रथम क्रमांकानं पसंती शेतकऱ्यांनी वगैरे या ठिकाणी दिलेली आहे. एकंदर शेतकरी जर पाहिला तर या सरकारवर नाराज आहे, शेतमजूर या सरकारवर नाराज आहे. या सरकारच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याची जेवढी दुरावस्था झाली तेवढी कधीही झाली नाही. गारपिटीनं त्रस्त आहे, महागाईने त्रस्त आहे, कांद्याला भाव नाही, केळीला भाव नाही, अशा अनेक समस्यांच्या शेतकरी तोंड देतो आहे. पण या सरकारला त्याच्यामध्ये फारसं मदत करण्यामध्ये स्वारस्य दिसत नाही. नुसत्या घोषणा केल्या जातात, प्रत्यक्ष मदत पोहोचत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातलाच हा कौल सरकारने लक्षात घेतला पाहिजे आणि जो आगामी विधानसभेच्या कालखंडामध्ये हेच चित्र राहील असं मला वाटतं. या विजयानं सर्व आरोपांना उत्तर दिलेलं आहे आणि मला वाटतं या मतदारसंघामधल्या मतदारांचा कौल कुणाच्या बाजूला आहे हे या विजयानं निश्चित झालेलं आहे. कारण हा मतदारसंघच नाही तर मतदारसंघाच्या बाहेरचाही तालुका एकाला जोडलेला आहे आणि या सर्व तालुक्यांमध्ये जे आमचे निवडून आलेले उमेदवार आहे ते प्रचंड मताधिक्यानं निवडून आले आहे. काठावर कोणी निवडून आलेलं नाही आहे, 150-200 मतांनी निवडून आलेले आहे आणि त्यामुळे लोकांनी विश्वास जो आहे तो आमच्यावर दाखवलेला आहे. अजून तर निकाल यायचे आहे पण तरी निम्म्यापेक्षा अधिक महाविकास आघाडीच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या निवडून येतील असं मला वाटतं.